100 शब्द प्रति मिनिट, रेडी स्टार्ट. चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन 50 शक्तिसदन, एसटी बस प्रवासात सरसकट 50% सूट, आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये 1% सवलत दिल्याने, तसेच लेख लाडकी योजना, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे. प्यारा, अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांना सुद्धा न्याय देण्यात आला आहे. धनगर समाजाला 1000 कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवणे, निराधारांना अर्थसहाय्य वाढवणे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसान भरपाईसाठी धोरण राबवण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांना आदर्श बनवण्याचा निर्णय ही महत्त्वाचा आहे. प्यारा, यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात येत असून इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षात 10 लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना सुरू केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम होऊन हक्काचा निवारा मिळेल. प्यारा, राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते, मेट्रो प्रकल्प, बस स्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसून यायला सुरुवात होईल. उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे, IIT आधुनिकीकरण, 75,000 शासकीय पदभरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था, तसेच राज्यात 6 प्रमुख शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे, 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, 500 ITI दर्जा वाढ, 75 ITI आधुनिकीकरण यासारख्या योजनांमुळे विशेषतः तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करिअरला मदत होईल. प्यारा, मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1729 कोटींचा खर्च अर्थसंकल्पात केल्याने मुंबईचे रूप बदलेल. इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, त्याचप्रमाणे राज्यातील इतरही स्मारकांना वाढीव निधी देऊन गती देण्यात येत आहे. प्यारा, श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास, यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. विकास करताना तो पर्यावरणपूरक असेल याची देखील काळजी घेण्यात आली आहे. 20,000 ग्रामपंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होतील. हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर पवन ऊर्जा क्षेत्रातील 75,000 कोटींची गुंतवणूक आम्हाला अपेक्षित आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची, अमृत वन उद्यानांची निर्मिती केली जाईल. प्यारा, समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची
उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चौफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे. मला खात्री आहे राज्याला निश्चितपणे $1 trillion अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी हा अर्थसंकल्प मार्ग सुकर करेल. स्टॉप.